समाजसेवक समीर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर सेक्टर 16 KPC शाळेचे मैदान वास्तुविहार येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल, अमर उपाध्याय, माजी नगरसेवक रामजी बेहरा, माजी नगरसेविका संजना कदम, दीपक शिंदे, कल्पेश शर्मा, राजेश चव्हाण, मोहन मोरे, अनिल बोरे, रामचंद्र पाटील, सुशांत काटोले, सर्जेराव मेंगाणे, शिवप्रताप गायकवाड, योगेश जोशी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. खारघरचे समाजसेवक आणि भारतीय जनता पार्टी खारघरचे प्रमुख नेते माननीय समीर कदमजी यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त या इथे फुटबॉल, त्याचबरोबर स्लो सायकलिंग आणि त्याचप्रमाणे उद्याच्या दिवसातसुद्धा अनेक कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत. ज्याप्रमाणे नेत्रचिकित्सा शिबिर असेल, आधार कार्ड, तर अत्यंत महत्त्वाचे असे जिव्हाळ्याचे प्रश्न असलेले, ज्याचा आपल्याला नेहमी ज्याची समस्या आपल्याला जाणवते, आणि असे कार्यक्रम हे त्यांनी आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर या इथे युवकांच्या फिटनेसशी संबंधित असेसुद्धा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत. वर्षाचे पूर्ण 365 दिवस ते समाजासाठी नेहमी धावत असतात. समाजाच्या कोणत्याही समस्या असतील किंवा समाजाच्या विकासाबद्दलच्या कोणतेही प्रश्न असतील, ते सोडवण्यासाठी त्यांचं नेहमी अग्रक्रम असतो. आणि त्यांच्या दिनक्रमाला साजेसच असंच त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा त्यांनी कार्यक्रम इथे ठेवलेले आहेत. त्यांच्यामुळे नक्कीच या खारघरच्या युवकांना एक चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. अशा प्रकारे जर ते कार्यक्रम हे खारघरला पुढच्या काळातसुद्धा देत राहिले, मला विश्वास आहे की खारघरचा या इथे 21व्या शतकातील एक स्मार्ट असं सिटी म्हणून सांगता उदय लवकरात लवकर झाल्याशिवाय राहणार नाही. आज खारघरमध्ये आल्यानंतर आपल्याला मोठे रस्ते, मोठे आपल्याला बिल्डिंगा, आणखी सांगता इथे साधन सुविधा याची या इथं मोठ्या प्रमाणामध्ये सांगता आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. परंतु या इथं आपल्या जर कमी कोणत्या दिवशी येतात, तर पायाभूत सुविधा यांचा दर्जा हा आपल्याला दिसून येतो, आणि तो नेहमी सांगता भरून काढला जावा. चांगल्या चांगल्या स्वरूपाच्या साधन सुविधा या नागरिकांना भेटाव्यात यासाठी ते नेहमीच कार्यरत असतात. देवेंद्र कदम आलेले आहेत आणि त्यांचं महाराष्ट्र राज्य कबड्डी संघामध्ये त्यांचं आत्ता सिलेक्शन झालं होतं, आणि यानंतर ते आपला जो पोलीसचा संघ आहे त्या महाराष्ट्राच्या संघाचे कॅप्टन कर्णधार पद भूषवतात, आणि ज्या स्टेट लेवलच्या राज्य पातळीवरच्या ज्या मॅचेस होतात त्यामध्ये आपलं प्रतिनिधित्व, देशाचं प्रतिनिधित्व पोलीस संघाचं देखील त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड अशा पद्धतीचं या ठिकाणी पारितोषिक मिळवण्यामध्ये त्या टीमचा सहभाग त्यांचा कायम राहिलेला आहे. आणि आत्ता प्रो कबड्डीमध्ये काही कारण असतो त्यांची एक थोडीशी संधी हुकलेली आहे, परंतु त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.